नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आताच्या ठाण्याच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या बघा राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे महाराष्ट्राची चिंता वाढली संपूर्ण बंद राज्यामध्ये कोरोनामुळं आणि बर्ड फ्लूमुळं धडाकेबाज तीन निर्णय घेण्यात आलेले आहे संपूर्ण निर्णय सोमवारपासून संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांसाठी व्यावसायिकांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या बातम्या आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल त्या व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काय ह्या बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या शाळाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा पहिली मोठी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे मात्र लस आल्याने नियमांचे उल्लंघन करून बिंदास्पणे वावरणारे कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत सोलापूर शहरामध्ये सोळा ते बावीस जानेवारी या काळात दोनशे तीन नवे रुग्ण आढळले असून नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर राज्यभरात बावीस हजाराहून अधिक रुग्ण वाढले आहेत लस आल्यानंतर ही अख्खा महाराष्ट्र रेड झोन मध्येच आल्याचे चित्र दिसत आहे त्यानंतर दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही अशा परिस्थितीत कोरोना लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये आग लागली होती दुर्दैवानं यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला मात्र ज्या ठिकाणी कोविशिल्ड लस तयार केली जाते त्या ठिकाणी कोणतीही घटना घडली नाही सुदैवानं कोरोना लसींचा साठा आणि लस तयार केले जाणाऱ्या ठिकाण पूर्णपणे सुरक्षित आहे असे स्पष्टीकरण मान्य उद्धव ठाकरे यांनी दिले आहे त्यानंतर तिसरी महत्वाची बातमी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली त्यामध्ये काही गैर नाही मला देखील उद्या वाटते असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते मान्य शरद पवार यांनी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना मान्य शरद पवार यांनी हे मत व्यक्त केलं आहे त्यानंतर चौथी महत्वाची बातमी राज्यात नाशिक जिल्ह्यातील काही भागात आढळलेले मृत कावळे आणि अन्य पक्षी यांचे नमुने जिल्हा पशुवर्धन विभागाला प्राप्त झाले असून या पक्षांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणखी चिंता वाढली आहे त्यानंतर पाचवी मोठी बातमी राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही अशा परिस्थितीत सण उत्सव उत्सव सुरक्षित वातावरणामध्ये आणि साजरा करावे लागतील यंदाचा शिवजयंती करत असतानाच काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे त्यानंतर सहावी मोठी बातमी राज्यात बर्ड फ्लू मुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांमध्ये वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे त्यानंतर सातवी महत्वाची बातमी किसान किसान आंदोलन नाशिकच्या दिशेने रवाना अहमदनगर हून हजारो शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी पंचवीस जानेवारीला आंदोलन मुंबईमध्ये राजभवनावर धडकणार त्यानंतर आठवी महत्वाची बातमी पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स नर्स पॅरामेडिकल स्टाफ पोलीस अशा व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे आम्हाला परवानगी मिळेल त्या दिवशी घेऊ अजून आम्ही डॉक्टर नर्स आणि पोलीस यामध्ये मोडत नाही ज्यावेळी आदेश येतील की यांनाही लस घेतली पाहिजे आम्ही लगेच लस घेऊ आणि तुम्हाला सांगू की मी आज लस घेतली अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे त्यानंतर नववी मोठी बातमी राज्यातील रखडलेल्या नोकर भरतीला अखेर सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य विभागातील आठ हजार पाचशे आणि पोलीस विभागातील पाच हजार दोनशे सत्त्याण्णव जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांच्या मनामध्ये आशेचा किरण दिसला आहे परंतु राज्य सरकार महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवणार आहे आणि त्यानंतर दहावी मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानाचा वार्षिक यास्रोत्सव पौष पौर्णिमेला अठ्ठावीस ते तीस जानेवारी दरम्यान येत आहे या काळामध्ये भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन देवस्थान समिती व मान्यकरांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला